एक बसेल आणि तुम्ही चार पाच जणच नाही आवरून राहिले. गाव खराब करायच्या मागे लागले काय तुम्ही चार पाच जण? कोणीच तर नाही पाहत बे तुझ्याकडे. तू एवढी हालत आहे 56 इंच. अवघ जग खाली बसल तू फालतू का शांत नाही? बरं कोणी पाहिते तरी काय तुझ्याकडे? आता हे चार पाच जण उभे आहे. अवघ जग बसेलाय तुला उभं राहायचं आहे तर लक्ष्मण रेषेच्या दूर उभा राहण कामना धाम बायाच्याकडे. मला राग येते बाहेर लगवील जावं लागते काही जावं लागते. आता टिकून माणसं बसले त्याले किती त्रास आहे. लोक बाहेरच्या बाबतीत संवेदनच कौन संवेदनशील काऊन नाही. कोणी स्टँडवर पा माणसं कुठेही उभ्यानं गेम बसवते. त्या मायनं काय करावं शर्मा वाटून द्यानं. देवीचं मंदिर बांधता हे दिसती देवी नाही का? नैसर्गिक क्रिया तर बाईले माणसाईले सारखी आहे ना. मग म्हणला तुम्ही उभे करू तुम्हाला अधिकार दिला का? राखीव मधले उभे आहे का? मस्त शांततेत कार्यक्रम आहे का? आमदार साहेब तुमच्या मग घाई गडबड असेल तर तुम्ही जा. कारण हे आमचं हे नातं आता अमृता भूनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. निमित्त फोडले फार मोठी गलती केली. आजपासून सुधरून गया. गाववाल्याला सांगतो एक फटाका फोडला ना ते एका गरीबाच्या एका शेतकऱ्याच्या लेकराचं अंग झाकल्या जाते. त्याच्यापेक्षा कपडे वाटा. मी मा लग्नात फटाके फोडले नाही तथापि नाही. पुरी ग्रामपंचायत ताब्यात घेतली तरी फटाके फोडले नाही. आलं लक्षात? मी नेहमी पाया लागतो की फटाके फोडून कोणाला दाखवता बे तुम्ही? मी आत्ता त्या ऍटोवाल्याला म्हटलं मी उडी मारीन मला इकडे आणू नको तिथंच उभा कर. म्हटलं की नाही भाऊ काऊन मले शानपणा दाखवू काय मी कोणाच्या गाडीत आलो? ऍटो आला महाराज तुमच्यावर वजन मारू काय मी? मी चिखलीले कार्यक्रम झाला आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. लाल डिब्याची गाडी होती. मग ते गाडी घेऊन मला स्टेज वॉल नेऊन राहिले. मी म्हणो मी गाडीतून उडी मारीन इकडे उभी करा गाडी. मी तिकडे उभी केली. मला भोपंजीपणा समजत नाही. बरं कोणाला वजन दाखवू यायले जे मायासाठी थंडीत येऊन बसले? तुम्हाला वजन दाखवू का मी की माय गाडी अंगी मोठे महाराजांना दूध द्या. म्हटलं मी दुधावाला महाराज नाही. दुधावाला असतो तर अशी आलत असते. तुम्ही कोणताही महाराज पा किंटल दीड किंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. अभंग पाठ केले पाठ केले आता माहितीच कशाहून झालो व्हीआयपी. नो व्हीआयपी बीपीएल. मी बीपीएल तुमचा सोबती आहो. तुम्ही माझ्यासाठी बसता तुम्हाला वजन मारू का मी? मी कधीच फटाके फोडू देत नाही. मुलीले लुगडं नेसून ते जिजाबाई सारख्या अहिल्याबाई सारख्या महाराजच्या अंगावर फुलं फेकतात मला जमत नाही. आणि केळकर साहेबाली ते जमत नाही बाबू.
दोन चार कार्यक्रमात होतो ना आपण. अरे बापरे मले तू आता काय याच्या लोक चांगल्या माणसाली पाच वर्षानं पलटी देते बर. माय तुले धन्यवाद तुला प्रेम उफाळून आलं तिथं तिचं हृदय भरून आलं म्हणून. सत्यपाल महाराज की जय. नाही हो माय तू माई एवढ्या म्हातारपणात तू इथे येऊन बोलली कोण्या साहेबाच्या बायकोची ताकद आहे का. 40 वर्षाची असले म्हणजे थंडी वाजते. मग एखांद हीटर ठेव जवळ. म्हातारी बुढी आहे पण काय मोसम मध्ये आहे ते दुनिया जाय भाळ मे तू बोल मी ऐकतो. बाबा प्रेम आहे प्रेम निर्माण करायचं आहे तुमच्यात. तुम्ही भाऊ भाऊ भांडू नका. ते पा भाऊ भाऊ वाव जीवन पोथी पुराणावर करतच नाही मी. रावणाला दा तोंड त्याच्या मायच्या बाळणपणात बाया कमी त्रास झाला असेल का. तुले मागले अरे पुरुष आल्यावर पिठामधी मॉनिटर बंद पडलं. जीवन भाऊ बाजूचे बाजून करून टाका. लय धन झाले हे अविश्वास आणतील तुमच्या धंद्याचा खाना खराब. अरे दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप. दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप. थर थर कापे अन लागे तिले दाप. म्हणून मी तुम्हाला ते नाही सांगत. रावणाला दात ओंडवते कुंभकर्ण 6 महिने झोपत जाय 6 महिने खात जाय मग तू हागे किती ट्रक. जेसीपी आम्हाला आता त्या मुरदार बाबू. आम्हाला तुकोबाच्या अंगाची गरज आहे. होते बाप्पा म्या भोगेलाय असे लाइटिंग फिट केले उभा राहीन खंबे. सरपंचाच्या मावस भावाचं घर असलं की इलेक्ट्रिकचा खंबा लाईट वाला. आणि गरीबाचं घर असलं हलक्या जातीवाल्याच की वांजोट्या खंबा उभा बिना लाईटचा. म्हणून बाबासाहेब आंबेडकर खंब्याच्या खाली जाऊन अभ्यास करायला लागला. आज देशाच्या घटना काय आहे शिंप्याचं पोरग कीर्तन करते पाटील समजले. अध्यक्ष म्हणून या बायाईले कोण बसू दिलं असतं नरकाचं द्वार म्हणत काही काही हराम खोरलो म्हणत नसत. बाबू इले डोक्यावर नको घेऊ. काय म्हणत तो बुड्या बाबू इले डोक्यावर नको घेऊ. म्हातारीनं बोला पुढचं वाक्य पूर कर. हा बाबू तुझ्या बायकोले डोक्यावर नको घेऊ हे पायातली पुढचं बोल. बोला आता लवकर महिलांनी बोला. माणसाईनं तोंड घालायचं नाही. बायालेच बोलू द्या यायले कधी अक्कल येईल. ग्रामपंचायत सरपंच झाल्यावर मग नवराच मला मदत करत सभापतीतून तो उच्च समितीत.